नमस्कार मित्रांनो, आफ्रिकेबद्दल सगळ्यांच्याच मनात कुतूहल असतं. तिथे गेल्यावर काय बघायचं, वाईल्ड लाईफ की व्हिक्टोरिया फॉल्स, कसं, कुठे, कधी? जाणून घेऊया दामले सफारीज पॉडकास्ट सिरीजच्या दुसऱ्या भागातून अमोल दामले यांच्याकडून त्यांच्या अपकमिंग टूर्स बद्दल. आमची केनियाची सफारी ही 3 मेला चालू होईल आणि 3 ते 12 मे अशा त्याच्या तारखा आहेत. केनियामध्ये ॲज अन एक्सटेन्शन टू द सफारी तुम्ही व्हिक्टोरिया फॉल्स, जो झांबिया झिम्बाब्वेच्या बॉर्डरवरती आहे, तोसुद्धा ॲड करू शकता. म्हणजे जे फक्त केनिया सफारी करतील ते 3 ते 12 मे असं करतील आणि पुढे एक्सटेन्शन व्हिक्टोरिया फॉल्सला 3 ते 4 दिवसांचं असेल. ज्यांना वेगळं एक डेस्टिनेशन बघायचं आहे आफ्रिकेमध्ये, त्यांच्यासाठी नमिबिया हा एक आम्ही डेस्टिनेशन घेऊन येत आहे. नमिबिया हे सदर्न आफ्रिकेमध्ये वेस्ट कोस्टला असलेला देश आहे आणि नमिबिया इज नोन फॉर द सँड ड्यून्स ॲज वेल ॲज द वाईल्ड लाईफ. तर नमिबियाची 10 ते 20 मे अशी टूर आम्ही आयोजित करतो आहे. तीसुद्धा आमच्या वेबसाईटवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. टांझानियासाठी, जो अगेन ईस्ट आफ्रिकेतला देश आहे, केनियाच्या साऊथला येतो, त्याची सफारी तुम्हाला मे महिन्यामध्ये करता येईल. टांझानियामध्ये तुम्हाला 8 दिवसांची टूर करता येते आणि एक्सटेन्शन म्हणून झांझिबार आयलंडला जाता येतं. खूप जणांना प्रश्न असतो की आम्हाला आफ्रिकेत गेलं किंवा केनियात गेलं की बिग 5 दिसतील का? तर हो, नक्की दिसतील तुम्हाला. पण हे बिग 5 म्हणजे नेमके कोण? तर लायन, बफेलो, लेपर्ड, एलिफंट आणि रायनो. तर हे नक्की तुम्हाला केनियामध्ये दिसतील. आता त्याची संख्या किती असेल हे मात्र आम्ही सांगू शकत नाही, पण हे नक्की दिसतील. आणि बऱ्याच लोकांना हाही प्रश्न असतो की अहो, मग आम्ही फक्त मसाई मारत गेलो तर हे सगळे दिसतील का? तर हो, दिसतील. पण आमच्या सफारीजमध्ये ही जी आयटिनरी केलेली आहे त्याच्यामध्ये अशी डायव्हर्सिटी घेतली आहे की ह्याच्यातही सबस्पिशीज आहेत. तर आम्ही कायम लोकांना सांगतो की डोंट मिस सांबुरू, तसंच डोंट मिस लेक नाकुरू. तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पक्षी पण दिसतात. लेक नाकुरूची एरिया कमी आहे पण प्राण्यांची डेन्सिटी खूप अफलातून आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एका राईडमध्ये खूप काही दिसून जातं. आणि मसाई मारामध्ये गेलात तर हे बिग 5 तर नक्की दिसणारच आहेत, पण त्याच्याबरोबरीने भरपूर अदर म्हणजे वेगळे प्राणी पण दिसणार आहेत. या अख्ख्या टूरमध्ये तुम्हाला बर्डिंगही खूप छान करता येईल. दुसरी एक खासियत आहे केनियामधली की प्राणी तुमच्या खूप जवळ येऊन तुम्हाला मोबाईलवरतीसुद्धा फोटो काढता येतील. किंवा तुमच्याकडे चांगला कॅमेरा असेल तर चांगले लँडस्केप्स म्हणा किंवा लांब बसलेले पक्षी, झाडाच्या टॉपवरती बसलेले पक्षी, हे सगळं पण तुम्हाला अगदी छान प्रमाणात त्याचे फोटो काढता येतील आणि तुमच्या डोळ्यांनासुद्धा सहजरित्या हे सगळं दिसेल. अशा पद्धतीने सफारी आयोजित केलेली आहे आम्ही. आणि जे आमच्याबरोबर काम करणारे गाईड्स आहेत ते गेले अनेक वर्ष आमच्या टुरिस्टला घेऊन जात आहेत. त्यांना नेमकं माहिती आहे की टुरिस्टला काय बघायचं असतं, कसं बघायचं असतं, त्याच्यामुळे गाड्या त्या पद्धतीने पोझिशन करणे किंवा त्या पद्धतीने तुम्हाला फोटोग्राफीला ऑपॉर्च्युनिटीज देणे हे अगदी खूप मस्त प्रमाणात ते करतात. तर आय वूड रेकमेंड दॅट यू रिअली थिंक अबाउट दिस केनिया मे सफारी ऑफ आवर्स. हे सगळं ऐकल्यावरती तुमची उत्सुकता नक्की झाली असेल की आता केनियाला जायचं आहे, पण कसं जायचं आमच्याबरोबर? आमची वेबसाईट आहे www.damlesafaris.com. इट इज स्पेल्ट ॲज DAMLESAFARIS.com. यू कॅन रीच आउट टू अस ऑन 9764005679. सगळ्याच आफ्रिकन कंट्रीजमध्ये वाईल्ड लाईफ तर आहे, पण पहिल्यांदा जाणाऱ्यांनी कुठला चॉईस करावा? आणि इंटरनेटवरती तर भरपूर माहिती अवेलेबल आहे पण ती कॉन्ट्राडिक्टरी पण आहे. सो तुम्ही गुगल केलं की बेस्ट सफारी डेस्टिनेशन इन आफ्रिका, बरेच वेगवेगळे सर्च येतात, प्रत्येकाचं ओपिनियन असतं, विच इज क्वाईट व्हॅलिड वी ऑलवेज से. आणि परत सीझनबद्दल संभ्रम असतो. तर आता येणारा मे महिन्यामध्ये आम्ही नेमकं जायचं कुठे असं लोकांना प्रश्न पडतो, तर हँड्स डाऊन इट विल ऑलवेज बी केनिया. द रिझन इज व्हेरी सिम्पल. केनिया हा देश इफ नॉट इक्वल पण इक्वेटरनी विभागलेला आहे नॉर्थ आणि साऊथ हेमिस्फिअरमध्ये. आणि तिथे असलेली डायव्हर्सिटी ऑफ लँडस्केप, द डिफरंट टाईप ऑफ फॉरेस्ट, द व्हरायटी इन फ्लोरा फाउना ॲज वेल ॲज मॅमल्स, बर्ड्स, हे इतकं आहे
की जो माणूस पहिल्यांदा जातो त्याला एक प्रॉपर इंट्रोडक्शन होतं की तुम्हाला केनियामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये फॉर दॅट मॅटर काय काय दिसू शकतं, आणि फक्त दिसू शकत नाही तर खूप मोठ्या संख्येने दिसतं. कायम म्हणतात की एव्हरीथिंग इज बिग इन आफ्रिका, दॅट इज वॉट यू कॅन एक्सपिरियन्स इफ यू गो टू केनिया, इवन इफ इट इज इन मे जुलै विच इज मायग्रेशन टाईम ऑर एनी अदर टाईम ऑफ द इयर. त्यामध्ये वेगळेपण असं आहे की ईच अँड एव्हरी सफारी दॅट वी ऑर्गनाइज नॉट ओनली टू केनिया बट अक्रॉस द वर्ल्ड, वी डू इट विथ द इंटेन्शन की जाणाऱ्या पर्यटकाला बेस्ट ऑफ देअर टाईम इज युटिलाइज, यू सी द मोस्ट दॅट इज पॉसिबल इन दॅट टाईम. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कॉम्प्रोमाइज कुठेही करायला लावत नाही, म्हणजे यू हॅव सम ऑफ द बेस्ट लॉजेस, यू हॅव रिअली गुड फूड, म्हणजे इवन जे व्हेजिटेरियन लोक आहेत दे आर ऑल्सो व्हेरी वेल टेकन केअर ऑफ, अँड एस्पेशली आवर गाईड्स. मी कायम सांगतो सगळ्यांना की आमच्याबरोबर जे गाईड्स आहेत ते आज अनेक वर्ष आमच्याबरोबर काम करत आहेत, दे नो एक्झॅक्टली व्हॉट टू शो, हाऊ टू शो, वेन टू शो. त्याच्यामुळे एकदा आलेला माणूस हा डोळे झाकून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येतो, आणि फक्त स्वतःच्या फॅमिली आणि फ्रेंड्स नाही पण स्वतः पण परत परत येऊन हा अनुभव घेतो आमच्याबरोबर. हा आमचा फीडबॅक आहे याच्यामधला. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.